एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा असा आग्रह आमदारांचा आहे. त्यानंतर दसऱ्याला मुंबईतच रहा अशा सूचना आमदारांना दिल्याची माहिती असून शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार का आणि शिंदे गटांनी दसरा मेळावा यासाठी मुंबई पालिकेत अर्ज केला आहे यावर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार काय म्हणतात ते बघूया. आता कसं आहे, एक ते काही चूक थोडी आहे. एखाद्या वेळेस एखाद्या गटाच्या लोकांनी काही सर्वांसाठी दसरा मेळावा असतो, ज्याला करायचंय त्यांनी करायचं, आमच्या लोकांनी केलं तर ते का केलं, कुणाची काही आहे. दसरा हा सर्वांचा सण आहे, तो थाटात माटात लोक साजरा करतात. त्यामध्ये आमच्या नेत्याच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी मागितली असेल परवानगी तर ती सरकार देईल. आणि निश्चित एकनाथरावजी शिंदे साहेब त्या दिवशी जी घोषणा करतील ती महाराष्ट्रामध्ये एक संजीवनीसारखी तयार होईल. आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नावामध्येच इतका वलय आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचं आकर्षण आहे का, त्यासाठी मेळावे हे आता जिल्ह्यावाईज त्याची मागणी आहे. मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो त्या जिल्ह्याचे कार्यकर्ते सांगतात का आम्हाला एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदयाचा कार्यक्रम मिळवून द्या. तर ही जी मागणी आहे सर्वांना हवेसा, सर्वांना आपल्यासारखा वाटणारा आपला मुख्यमंत्री, आपल्या ज्या काही मागण्या असतात त्याच्यावर विशेष लक्ष देणारे मुख्यमंत्री म्हणून, 18 तास काम करणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचा महाराष्ट्रभर चर्चा आहे. आणि त्या चर्चेच्या माध्यमातून हजारो नवीन कार्यकर्ते तयार होऊ लागले आणि ते कार्यकर्ते त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या गावागावामध्ये, विविध खेड्यापाड्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये शिंदे साहेबाची नावाची चर्चा आहे. आणि त्या पद्धतीने येणारे जिल्हा परिषद, येणारी महापालिका, येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका, जे जे निवडणुका आता पुढच्या भविष्यामध्ये होतील ते एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या नावाने विशेषतः त्यांना मानणारा एक मोठा वर्ग तयार होऊ लागला आणि भविष्यामध्ये याचे परिणाम निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.